नमस्कार मित्रांनो एकलव्य द स्कूल एकलव्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत या चॅनलला लाईक शेअर आणि करायला विसरू नका नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सचिन धनवट आपण सर्वांचे एकलव्य द मॅथ स्कूल या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण भूमितीतील काही मूलभूत संबोध अभ्यासले होते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणासंदर्भातील सर्व प्रकारची माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये कोणाची व्याख्या मापावरून कोणाचे होणारे प्रकार कोणाचे प्रतल त्याचबरोबर जोड्यांवरून कोणाचे होणारे प्रकार या सर्व प्रकारची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण समजून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जेणेकरून कोणाबद्दलचे संपूर्ण ज्ञान आपले अद्ययावत होईल चला तर मग सर्वप्रथम समजून घेऊयात कोण म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण भूमितीय मूलभूत संबोध शिकलो त्यामध्ये किरण ही संकल्पना आपण समजून घेतली होती आपण सर्वांना माहीत आहे प्रत्येक किरणाला एक आरंभ बिंदू असतो जेव्हा दोन किरण एकत्र येतात म्हणजेच त्यांचा आरंभ बिंदू सामायिक होतो त्यावेळी त्या दोन किरणांच्या अंतर्भागात जो काही भौमितिक आकार तयार होतो त्याला आपण कोण संबोधू शकतो म्हणजेच जेव्हा दोन किरण एकत्र येतात दोन किरणांचा आरंभबिंदू सामायिक असतो तेव्हा त्यांच्या आंतरभागात असणाऱ्या भौमितिक आकाराला आपण कोण म्हणू शकतो पहा आपल्यासमोर एक किरण स्थिर आहे तर दुसरा किरण परिभ्रमण करत आहे हा परिभ्रमण करणारा किरण परिभ्रमण करत असताना कोणत्याही ठिकाणी थांबल्यास तो जो काही आकार मिळेल त्याला आपण कोण म्हणू शकतो तर आता आपण कोणासंदर्भातील पुढील माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करूयात इथे आपल्यासमोर एक कोण दिलेला आहे पहा या कोणामध्ये दोन किरण आहेत किरण बी सी आणि किरण बी ए आता सर्वप्रथम या दोन किरणांमुळे तयार झालेल्या कोणाचे वाचन कसे करायचे हे समजून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो या दोनही किरणांचा आरंभ बिंदू सामायिक आहे तो बिंदू बी या कोणाचं वाचन करत असताना आपण तीन पद्धतीने वाचन करू शकतो सर्वप्रथम बिंदू एपासून सुरुवात करून बी पर्यंत आणि बीपासून पुढे सी पर्यंत म्हणजेच कोण ए बी सी अशा पद्धतीने आपण वाचन करू शकतो त्याचप्रमाणे अगदी उलट पद्धतीने देखील आपण वाचन करू शकतो सी पासून बीपर्यंत आणि मग पुन्हा एपर्यंत म्हणजेच कोण सी बी ए इथे देखील बी हा बिंदू दोन बिंदूंच्या दरम्यान राहील कारण बी हा सामायिक बिंदू आहे त्याच पद्धतीने बी हा बी या ठिकाणी कोण तयार झाल्यामुळे कोण बी असे देखील आपण याचे वाचन करू शकतो म्हणजेच इथे आपण तीन पद्धतीने या कोणाचं वाचन करू शकतो कोण ए बी सी कोण सी बी ए किंवा कोण बी या तीन प्रकारे आपण वाचन करू शकतो अर्थातच बी दाले दाले या ठिकाणी कोण तयार झालेला असल्यामुळे या कोणाचा शिरोबिंदू हा बी असणार आहे आणि त्याचप्रकारे कोणाच्या भुजा म्हणजे त्या कोणाचे दोन किरण म्हणजेच बी सी आणि बी ए हे या कोणाच्या भुजा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता कोणाच्या प्रतलासंदर्भात जाणून घेऊयात आपल्यासमोर काही बिंदू दिसत आहेत हे बिंदू कोणाच्या प्रतलात आहेत परंतु ते कोणाच्या आंतरभागात आहेत का बाह्य भागात आहेत का कोणावरती आहेत हे आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जेव्हा दोन भुजांच्या अंतर्भागात असणारा भाग म्हणजेच दोन भुजांनी व्यापलेला संपूर्ण भाग या भागातील संपूर्ण बिंदू समुच्चयाला आपण कोणाचा अंतर्भाग म्हणतो म्हणजेच इथं आपल्या लक्षात आलं असेल बिंदू क्यू आणि बिंदू आर हे या दोन भुजांनी समाविष्ट केलेल्या भागामध्येच असल्यामुळे हे दोन बिंदू या कोणाच्या अंतर्भागात आहेत असं आपण म्हणू शकतो म्हणजेच बिंदू क्यू आणि बिंदू आर हे कोणाच्या अंतर्भागातील बिंदू आहेत याच्याच उलट या, या दोन्ही किरणांच्या बाह्य भागाने व्यापलेला बिंदूंचा समुचय याला आपण कोणाचा बाह्य भाग म्हणू शकतो म्हणजेच पुन्हा इथं आपल्या लक्षात येईल पहा बिंदू एल आणि बिंदू एम या दोन्ही बिंदू या दोन किरणांच्या बाह्य भागात आहेत म्हणून या दोन बिंदूंना आपण कोणाच्या बाह्य भागातील बिंदू असे संबोधू शकतो त्याचप्रमाणे आता राहिलेले दोन बिंदू म्हणजे बिंदू एन आणि बिंदू टी हे त्या कोनांच्या भुजांवर असल्यामुळे आपण हे दोनही बिंदू कोणावरील बिंदू असे आपण त्यांना म्हणू शकतो बिंदू एन आणि बिंदू टी चला तर मग समजून घ्या पुढील संकल्पना म्हणजेच कोणाचे मापावरून होणारे प्रकार विद्यार्थी मित्रांनो जेव्हा दोन किरण हे पूर्णपणे एका एकमेकांशी तंतोतंत जुळतात म्हणजेच मी अगोदर सांगितल्याप्रमाणे दोनही किरणांचा आरंभबिंदू जेव्हा सामायिक असतो त्यावेळेस आपण जर कोण मापक लावून पाहिले तर दोनही किरण शून्य अंशापाशी एकमेकांशी जुळतात म्हणजेच या दोनही किरणांमध्ये कुठल्याही प्रकारचा कोण नाही यालाच आपण शून्य अंशाचा कोण असे म्हणू शकतो म्हणजेच जेव्हा कोणाचे माप शून्य अंश असते याचा अर्थ दोनही किरणांमध्ये शून्य अंशाचं अंतर असतं त्यावेळेस अशा कोणाला आपण शून्य कोण असे म्हणू शकतो तर हा कोणाचा मापावरून पहिला प्रकार आपण समजून घेतला त्याचप्रमाणे पुढील कोणाचा प्रकार आता आपण समजून घेणार आहोत कोणाचा प्रकार समजून घेण्यापूर्वी आपण वर्तुळ ही संकल्पना एकदा समजून घेऊयात पूर्ण वर्तुळाचे अंशात्मक माप तीनशे साठ अंश असते म्हणजेच कोणमापक आपण सर्वांनी अभ्यास केला आहे आपल्या कंपासमधील कोणमापक हा अर्धवर्तुळ असतो म्हणजेच त्याचं माप एकशे ऐंशी अंश असते अशी दोन कोणमापक शेजारी शेजारी ठेवल्यास आपल्याला वर्तुळ पूर्ण मिळते म्हणजेच त्याचं माप तीनशे साठ अंश असते जर या वर्तुळाचे मी चार समान भाग केले तर या प्रत्येक भागाचे अंशात्मक माप किती असेल मित्रांनो तर पहा आपण एक चतुर्थांश भाग जर केला तर म्हणजेच चौथा भाग जर आपण केला एक चतुर्थांश भाग आपण केलेला आहे पहा चार भागांपैकी तर त्या पहिल्या भागाचे अंशात्मक माप असेल नव्वद अंश त्याचबरोबर समजा या वर्तुळाचे मी एक द्वितीयांश भाग केला म्हणजेच निम्मा भाग केला तर त्याचे माप असेल एकशे ऐंशी अंश ज्याला आपण अर्धवर्तुळ म्हणतो म्हणजेच आपल्या कंपासमधील कोन माप जर मी तीन चतुर्थांश भाग केले म्हणजेच चार समान भागांपैकी तीन भागांचा जर मी विचार केला तर त्या तीन भागांचा अंशात्मक माप असेल दोनशे सत्तर अंश आणि जर त्या किरणाने पूर्ण एक फेरा पूर्ण केला तर त्याचं अंशात्मक माप तीनशे साठ अंश होतं म्हणजेच एक वर्तुळ पूर्ण होतं हे आपल्या लक्षात आलं असेल तर याच संकल्पनेचा उपयोग करून आपण आता पुढील मापावरून कोणाचे प्रकार अभ्यासणार आहोत तर पुढचा प्रकार पहा पुन्हा आपण एक किरण विचारत घेतलेला आहे आणि याच किरणाशी आरंभबिंदू सामायिक असलेला दुसरा किरण आपले परिभ्रमण करत आहे पहा परिभ्रमण करताना हा किरण इथे थांबलेला दिसतोय आपल्याला हा किरण नेमका कुठे थांबलेला आहे तर आपल्याला वर्तुळावरून शेजारच्या लक्षात येईल की तो शून्य अंश ते नव्वद अंशाच्या दरम्यान थांबलेला आहे अशा कोणालाच आपण लघुकोन असे म्हणतो मन म्हणजेच ज्या कोणाचे अंशात्मक माप शून्य अंश ते नव्वद अंश असे असते अशा कोणाला आपण लघुकोण असे म्हणतो त्याचबरोबर पुढील कोणाचा प्रकार आता आपण समजून घेऊयात पुन्हा आपण एक किरण विचारात घेतलेला आहे आणि याच किरणाशी आरंभबिंदू सामायिक असणारा दुसरा किरण पुन्हा आपले परिभ्रमण करीत आहे पा आणि तो आता इथे थांबलेला आहे आता आपण या वर्तुळाच्या सहाय्याने समजून घेऊयात की हा किरण नेमका कुठे थांबलेला आहे पा आपल्या लक्षात येईल की हा किरण नव्वद अंश या ठिकाणी थांबलेला आहे आणि जेव्हा दिलेल्या कोणाचं माप नव्वद अंश असतं तेव्हा अशा कोणाला आपण काटकोन असे संबोधतो तर हा कोणाचा तिसरा प्रकार आपण पाहिला पहिला प्रकार पाहिला, पाहिला शून्य कोण त्यानंतर लघु कोण आणि आता तिसरा प्रकार काटकोण चौथा प्रकार आता समजून घेण्याचा प्रयत्न करूयात पुन्हा आपण त्याच पद्धतीने एका किरणाचे परि परिभ्रमण पाहत आहोत पुन्हा हा किरण नेमका कुठे आलेला आहे हे वर्तुळाच्या सहाय्याने समजून घेण्याचा प्रयत्न करूयात आपल्या सर्वांच्या लक्षात आला असेल की हा किरण नव्वद अंश ते एकशे ऐंशी अंश या दरम्यान कुठेतरी थांबलेलं आहे अशा प्रकारच्या कोणाला विशाल कोण असे संबोधले जाते म्हणजेच ज्या कोणाचे माप नव्वद अंशापेक्षा जास्त परंतु एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी असे असेल तर या कोणाला विशाल कोण असे म्हणतात त्याचबरोबर कोणाचा पुढील प्रकार आता कोणाचे परिभ्रमण होत असताना कुठे थांबलेले आहे निरीक्षण करा त्याच पद्धतीने पुन्हा आपण वर्तुळाच्या सहाय्याने नेमका कु किरण कुठे थांबलेला आहे ते पाहतोय एकशे ऐंशी अंशावरती दिलेला दुसरा किरण थांबलेला आहे म्हणजेच या कोणाचा अंशात्मक माप एकशे ऐंशी अंश आहे अशा प्रकारच्या कोणाला सरळ कोण असे म्हणतात म्हणजेच ज्या कोणाचे माप एकशे ऐंशी अंश असते अशा कोणाला सरळ कोण असे म्हटले जाते त्यानंतर जर परिभ्रमण करणारा किरण एकशे ऐंशी अंश मापापेक्षा पुढे जाऊन थांबला तर त्याचं माप नेमकं किती असू शकतं तर अर्थातच एकशे ऐंशीपेक्षा जास्त परंतु तीनशे साठपेक्षा कमी अशा प्रकारच्या कोणाला प्रविशाल कोण असे संबोधले जाते म्हणजेच ज्या कोणाचे माप एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त आहे परंतु तीनशे साठ अंशापेक्षा कमी आहे अशा प्रकारच्या कोणाला प्रविशाल कोण असे म्हटले जाते आणि जर दिलेला कोण हा एक पूर्ण परिभ्रमण करत असेल म्हणजेच एक वर्तुळ पूर्ण फिरत असेल तर अशा प्रकारच्या कोणाला तर अशा प्रकारच्या कोणाचे माप तीनशे साठ अंश असेल आणि या अशा परिस्थितीत या कोणाला पूर्ण कोण असे संबोधले जाते म्हणजेच ज्या कोणाचे अंशात्मक माप तीनशे साठ अंश आहे अशा कोणाला पूर्ण कोण असे संबोधले जाते तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व प्रकारचे कोण मापावरून अभ्यासलेले आहेत पुन्हा एकदा आपण त्याची उजळणी करूयात शून्य कोण पहा दोनही किरण सामायिक आरंभबिंदू परंतु एकावर एक आहेत दुसऱ्या किरणाचे काहीही परिभ्रमण नाही अशा वेळेस त्या दोन किरणांमध्ये शून्य मापाचा कोण असतो म्हणून त्याला शून्य कोण असे म्हटले जाते दुसऱ्या ठिकाणी दुसरी आकृती पहा दोन किरण अशा परिस्थितीत आहेत दोन किरणांमधील माप शून्य अंश ते नव्वद अंशाच्या दरम्यान आहे म्हणून त्याला लघु कोण म्हटलेलं आहे ज्या कोणाचे माप नव्वद अंश आहे त्याला काटकोण म्हणतात नव्वद अंशापेक्षा जास्त परंतु एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी अशा प्रकारच्या कोणाला विशाल कोण म्हणतात एकशे ऐंशी अंश माप असणाऱ्या कोणाला सरळ कोण म्हणतात एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त परंतु तीनशे साठ अंशापेक्षा कमी माप असणाऱ्या कोणाला प्रविशाल कोण असे म्हटले जाते तर ज्या कोणाचे माप तीनशे साठ अंश आहे म्हणजेच एका किरणाने पूर्ण परिभ्रमण केलेले आहे अशा कोणाला स पूर्ण कोण असे संबोधले जाते तर असेच मापावरून होणारे सात कोणांचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आता आपण कोणांच्या जोड्यांचे प्रकार समजून घेण्याचा प्रयत्न करूयात तर आपल्यासमोर कोणांच्या जोड्यांचे दोन आकृत्या दिलेल्या आहेत पहा यामध्ये काय दिसत आहे आपल्याला या दोन कोणांमध्ये एक भुजा सामायिक आहे पहा डावीकडील आकृती तर आपल्याला दिसत असेल एक भुजा सामायिक आहे तर त्यांचे आंतरभाग मात्र भिन्न आहेत अशा प्रकारच्या कोणांच्या जोडीला आपण संलग्न कोण किंवा लगतचे कोण असे म्हटले जाते जेव्हा दोन कोणांमध्ये एक भुजा सामायिक असते आणि अंतर्भाग मात्र भिन्न असतात अशा प्रकारच्या कोणांच्या जोडीला संलग्न कोण किंवा लगतचे कोण असे संबोधले जाते विद्यार्थी मित्रांनो ही व्याख्या नीट समजून घ्या कारण याच व्याख्येवर आधारित पुढील काही संकल्पना आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग जोड्यांवरून होणारा दुसरा प्रकार आपण समजून घेऊयात दुसरा प्रकार आहे कोटी कोण याच्या देखील दोन आकृत्या तुमच्यासमोर आहेत पहा दुसऱ्या आकृतीवरून आपल्या लक्षात आलं असेल की एका कोणाचे माप तीस अंश आहे तर एका कोणाचे माप साठ अंश आहे परंतु दोघांची बेरीज नव्वद अंश होत आहे त्याचप्रमाणे पहिल्या आकृतीत देखील दोन कोण आहेत संलग्न कोण आपण याला म्हणू शकतो कारण त्यांचा त्यांची एक भुजा सामायिक आहे आणि आंतरभाग भिन्न आहेत परंतु दोन्ही कोण मिळून एक काटकोण तयार झालेला आहे म्हणजेच दोनही परिस्थितीमध्ये कोणांची मापे नव्वद अंश होत आहेत अशा प्रकारच्या कोणालाच कोटी कोण म्हणतात म्हणजे जेव्हा दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते अशा प्रकारच्या दोन कोणांना परस्परांचे कोटी कोण असे म्हणतात हे इथे आपण समजून घेऊयात त्याचप्रमाणे आपण पुढील संकल्पना समजून घेणार आहोत ती म्हणजे पूरक कोण इथे देखील आपल्याला दोन कोणांच्या जोड्या दिलेल्या आहेत पहा उजवीकडील आकृतीवरून आपल्या लक्षात येईल पुन्हा एका कोणाचे माप साठ अंश आहे तर एका कोणाचे माप एकशे वीस अंश आहे म्हणजेच इथे दोन कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश झालेली आहे त्याचप्रमाणे डावीकडील आकृती पहा डावीकडील आकृतीमध्ये देखील दोन संलग्न कोण म्हणजे संलग्न कोणांची जोडी दिलेली आहे ज्यामध्ये आपल्याला एक भुजा सामायिक दिसत आहे आणि अंतर्भाग भिन्न आहेत परंतु दोन्ही कोणांची एकत्रित मापे ही अर्धवर्तुळा इतकी आहेत म्हणजेच एकशे ऐंशी अंश आहेत म्हणजेच इथे पूरक कोणांची व्याख्या काय तयार करता येईल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते अशा प्रकारच्या कोणांच्या जोडीला आपण पूरक कोण असे म्हणू शकतो त्याचप्रमाणे कोणांच्या जोडीचा पुढील प्रकार आता समजून घेऊयात रेशीय जोडीतील कोण विद्यार्थी मित्रांनो मागील स्लाईडमध्ये आपण अभ्यासल्याप्रमाणे आपण पूरक कोण अभ्यासते होते तीच आकृती आपल्याला इथं दिसत आहे म्हणजेच पूरक कोण आणि जोडीतील कोनातील फरक समजून घ्या पूरक कोण हे दोन भिन्न कोण देखील असू शकतात परंतु जोडीतील कोणांमध्ये ही एक प्रकारची संलग्न कोनांची जोडी आहे ज्यामध्ये आंतरभाग भिन्न असतात एक भुजा सामायिक असते आणि असामायिक भुजा मात्र परस्परांचे विरुद्ध किरण असतात पहा इथं आपल्याला असामायिक भुजा म्हणजे एक रेषा तयार झालेली दिसते तेव्हा अशा प्रकारच्या कोनांच्या जोडीला आपण रेषीय जोडीतील कोण असे म्हणू शकतो आणि रेषीय जोडीतील कोणांचा हा गुणधर्म आहे महत्वाचा की रेषीय को जोडीतील कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते अशा प्रकारच्या कोनांच्या जोडीला आपण रेषीय जोडीतील कोण असे म्हणू शकतो त्याचबरोबर कोणांच्या जोडीतील आता शेवटचा प्रकार आपण पाहणार आहोत तो म्हणजे विरुद्ध कोण आपल्यासमोर दिसतंय पहा दोन रेषा जेव्हा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदनबिंदूजवळ परस्पर विरुद्ध अंगाला कोणांची जी जोडी तयार होते अशा प्रकारच्या कोणांच्या जोडीला विरुद्ध कोण असे आपण म्हणू शकतो पहा दोन जोड्या आपल्याला इथे दिसत आहेत एक लाल रंगाने आपण जोडी दर्शवलेली आहे आणि दुसरी पांढऱ्या रंगाने जोडी दर्शवलेली आहे या कोणांच्या जोडीला आपण विरुद्ध कोण अस असे म्हणू शकतो तर अशा प्रकारे विरुद्ध कोणांची व्याख्या आपल्याला करता येईल जेव्हा दोन रेषांनी परस्परांना छेदल्यामुळे विरुद्ध किरणांच्या दोन जोड्या तयार होतात तेव्हा त्यांच्या छेदनबिंदूशी विरुद्ध अंगाला तयार होणाऱ्या कोनांच्या जोडीला विरुद्ध कोण असे आपण म्हणू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कोणाची सर्व प्रकारची माहिती समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मला अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या काही शंका किंवा अपेक्षा असतील तर त्या चॅटबॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला तुमच्या अपेक्षांची आप पूर्तता करता येईल धन्यवाद